विद्यार्थी मित्रांचे यूट्यूब चॅनल विजन अकॅडमीमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे. या चॅनलवर आपणास स्पर्धा परीक्षेला उपयुक्त असणाऱ्या अभ्यासक्रमाचा व्हिडिओ संग्रह उपलब्ध करून देण्यात येत आहे. येथे आपण मुख्यतः गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, विज्ञान इत्यादी विषयांच्या अभ्यासक्रमाचा समावेश करून घेणार आहोत. आज आपण या व्हिडिओमध्ये मराठी व्याकरणाला सुरुवात करणार आहोत. परंतु व्हिडिओ सुरू करण्याआधी मी आपणास एक विनंती करू इच्छितो की आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा व स्पर्धा परीक्षेला उपयुक्त असणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन करता बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. आज आपण मराठी व्याकरणाच्या सिरीजला सुरुवात करणार आहोत. यामध्ये आपण आज मराठी भाषेचा उगम याबाबत माहिती घेणार आहोत. तर पूर्ण व्हिडिओ बघा. विद्यार्थी मित्रांनो, भारतातील भाषा प्रामुख्याने दोन मुख्य भाषिक गटात विभागल्या गेल्या आहेत. एक इंडो युरोपियन अर्थात इंडो आर्य भाषा आणि द्रविडीय भाषा. भारतातील मातृभाषांची संख्या ही जवळपास 1652 इतकी आहे. संस्कृत, पाली आणि तमिळ या भाषा भारतातील सर्वात जुन्या भाषा मानल्या जातात. भारतीय संविधानाच्या कलम 343 देवनागरी लिपीत लिहिलेली हिंदी आणि इंग्रजी या संघराज्याच्या व्यवहाराच्या भाषा आहेत. सध्या भारतीय संविधानानुसार देशात बोलल्या जाणाऱ्या 22 प्रादेशिक भाषांना राजकीय तसेच राजभाषेचा दर्जा देण्यात आला आहे. यामध्ये आसामी, बंगाली, बोडो, डोगरी, गुजराती, काश्मीरी, कोकणी, मैथिली, मल्याळम, मैथई, मराठी, नेपाळी, ओरिया, पंजाबी, संस्कृत, सिंधी, संथाली, तामिळ, तेलुगू आणि उर्दू या भाषेचा समावेश केला आहे. मित्रांनो, लक्षात ठेवण्यासारखे हे आहे की भारतीय संविधानाने कोणत्याही भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा दिलेला नाही. आर्यन गटातील 6 भाषा आहेत. एक मराठी, हिंदी, संस्कृत, पाली, गुजराती आणि बंगाली. द्रविडियन गटातील भाषा 4 आहेत. तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि कानडी. अभिजात भाषा 6 आहेत. एक तमिळ, संस्कृत, कन्नड, तेलुगू, मल्याळम, उडिया आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी कार्यवाही चालू आहे. प्रत्येक भाषेचा तिचा स्वतःचा वैशिष्ट्यपूर्ण इतिहास व परंपरा असते. मराठी भाषेचा विकास संस्कृत प्राकृत भाषापासून झाला असला तरी गुजराती, हिंदी, पारसी, अरबी, कानडी व इंग्रजी या भाषांनी मराठी भाषेला अधिक संपन्न बनवण्याचे काम केले आहे. मराठी भाषेसंदर्भात काही मुद्दे लक्षात ठेवण्यासारखे आहेत. ते पुढीलप्रमाणे: 1 भाषा, 2 उगमस्थान, 3 लिपी, 4 मोडी लिपी, 5 मातृभाषा. भाषा विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय. बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे भाषा होय. भाषा ठराविक कालावधीनंतर व प्रदेशानुसार बदलत जाते. भाषेमध्ये भाषण व लेखन या दोन्हींचा समावेश होतो. भाषेचे दोन प्रकार मानले जातात: स्वाभाविक किंवा नैसर्गिक आणि कृत्रिम किंवा सांकेतिक. स्वाभाविक किंवा नैसर्गिक म्हणजे बोलणे, हावभाव, पशुपक्ष्यांचे आवाज. आणि कृत्रिम किंवा सांकेतिक म्हणजे ध्वनींच्या किंवा आवाजाच्या सांकेतिक खुणा. यालाच आपण अक्षरे म्हणतो. मराठी भाषेचे उगमस्थान: मराठी भाषा संस्कृत व प्राकृत या भाषापासून विकसित झाली आहे असे मानले जाते. भाषा हा शब्द संस्कृतमधील भाष्य या धातूपासून आला आहे. याचा अर्थ बोलणे असा होतो. लिपी: लिपी हा शब्द लिंपणे या शब्दावर रूढ झाला. आपण ज्या खुणाने लेखन करतो त्याला लिपी असे म्हणतात. मराठी भाषेची लिपी देवनागरी असून ती डावीकडून उजवीकडे लिहितात. मराठी, गुजराती, हिंदी, बंगाली व पाली या भाषांची लिपी देवनागरी आहे. लिपीच्या शोधाने लेखन शक्य झाले आहे. देवनागरी लिपीतील अक्षरावर आडवी रेष मारतात तिला शिरोरेषा म्हणतात. महत्त्वाचे असे की भाषा हा शब्द संस्कृत धातू भाषपासून, लिंपणे हा शब्द संस्कृत धातू लिपपासून, तर लिखाण हा शब्द लिक या संस्कृत धातूपासून तयार झाले आहेत. मोडी लिपी: मराठी देवनागरी लिपी काही काळ मुरड घालून लिहिण्याची पद्धत होती. तिला मोडी लिपी असे म्हणतात. मोडी लिपीला धाव लिपी असे सुद्धा म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, देवनागरी लिपीला बाळबोध लिपी असे सुद्धा नाव आहे.
प्रत्येक ध्वनीला स्वतंत्र चिन्ह असल्याने देवनागरी लिपी परिपूर्ण लिपी मानतात. मातृभाषा, आपल्या घरात बोलल्या जाणाऱ्या भाषेला मातृभाषा असे म्हणतात. काहीसे महत्त्वाचे, मराठी भाषेचा पहिला पुरावा कर्नाटकातील श्रवण बेळगोळ येथील बाहुबलीच्या पुतळ्याखाली लिहिलेले इसवी सन 983 मधील अक्षरे श्री चाऊंडराजे करविले हा मानला जात होता. परंतु अलीकडे सप्तशती हा 2000 वर्षापूर्वीचा मराठीतील पहिला ग्रंथ सापडला आहे. मराठी भाषेला प्राकृत, महारठी, देशी, मराठी ही वेगवेगळ्या काळातील नावे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे थांबूया. भेटूया पुढच्या भागामध्ये नवीन टॉपिकसह. नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन करता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा.